महाराष्ट्र के अकोला जिले में चार मोटरसाइकिल, दो चेन स्नैचिंग और दो चोरी के मामले दर्ज अंतर्राज्य अपराधी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। चेन स्नेचर संजय ब्रजमोहन चौकसे पर चेन स्नेचिंग की कई मामले दर्ज हैं। वहीं पिछले 10 सालों में मध्य प्रदेश में जबरदस्ती चोरी के भी मामले दर्ज किए गए हैं। अंतर्राज्य अपराधी का साथी भी वारदातों में शामिल है, उसे भी एलसीबी अकोला ने इंदौर से गिरफ्तार किया। वहीं पकड़े गए दोनों आरोपियों के पास से 3,550,000 रुपए का माल बरामद किया गया है। अकोला से संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट। तीन आरोपी मुख्यतः शंकर फूलचंद भादोया, संजय ब्रजमोहन चौकसे, अभिषेक आनंदलाल साहू डिटेन केलेला आहे आणि तपासामध्ये त्यांनी आणखी गुन्ह्यामध्ये सहभागीबद्दल कबुली दिलेली आहे। पुढची तपास एनसीबी करत आहे। असे जे गुन्हेगार आहे ते चेन स्नॅचिंग किंवा दरोडा किंवा करफळी अशा गुन्ह्यामध्ये समाविष्ट असेल तर त्याचे विरुद्ध स्ट्रिक्ट प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आम्ही घेणार आहोत। धन्यवाद। अकोला शहरामध्ये 3/1/24 आणि 12/1/24 दोन चेन स्नॅचिंगच्या गंभीर घटना घडल्या होत्या। त्याची दखल घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सर यांनी आम्हाला काही मार्गदर्शन करून डिटेक्शन बाबतीत सूचना दिलेल्या होत्या। हा गुन्हा करताना आम्हाला असं लक्षात आलं, गुन्हा घडल्यानंतर जेव्हा आपण काही सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यानुसार आपण गाडी नंबर जे मिळाले ते 2 ते 3 दिवसानंतर या गाड्या आपल्याला व्यवहार स्थितीत मिळून आल्या। म्हणजे असं निष्पन्न झालं होतं की गुन्हा करणाऱ्यांनी अगोदर बाईक चोरी केल्या आणि त्यानंतर चेन स्नॅचिंगला अंजाम देऊन ते निघून गेलेले होते।